सिंधुदुर्गातना एक मोठी बातमी आहे। सिंधुदुर्गात भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। सिंधुदुर्गातील वैभववाडी नगर पंचायतीच्या 7 विद्यमान नगरसेवकांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकलाय। या 7 विद्यमान नगरसेवकांनी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा भाजपच्या तालुकाध्यक्षांकडे दिलेला आहे। आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हे 7 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यासाठी हा धक्का मानला जातोय। सिंधुदुर्गात नुकताच अमित शहा यांचा दौरा पार पडला। या दौऱ्यात अमित शहा यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती। या दौऱ्याला काही काळ उलटत नाही तो शिवसेनेनं भाजपला आणि पर्यायानं राणेंना धक्का दिलाय। तर नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून हे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं सिंधुदुर्गातील शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांनी सांगितलंय। तर नगरपंचायतीतील आरक्षण पडल्यानंतर आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळणार नाही याची चलबिचल झाल्यानं या 7 नगरसेवकांनी हे पाऊल उचलल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवन तेली यांनी केली आहे। एकंदरीत 5 वर्ष नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून किंवा लोकांना जी त्यांनी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं त्या ठिकाणी पूर्ण करू शकले नाही। एकंदरीत नगरपंचायत ही प्रथमच झालेली होती आणि तिचा विकास ठप्प झाल्यामुळे नितेश राणे त्या नगरपंचायतीचा विकास करू शकत नाही ही खात्री झाल्यामुळेच आज त्यांचे असलेले 9 राणे समर्थक नगरसेवक नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। वैभवडीमध्ये 17 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाकडे आलेले होते। त्यातले आज जे 7 जात आहेत असं तुम्ही म्हणताय त्यातले 3 नगरसेवक हे पूर्वीच अपक्ष गाव पॅनलमधून 2 निवडून आले होते। एक अपक्ष होता शिवसेनेचा होता आणि म्हणून या सगळ्या लोकांची चलबिचल की आपल्याला पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जायला मिळायला पाहिजे अशा प्रकारे त्यांची इच्छा होती। पण भारतीय जनता पक्ष ती इच्छा त्यांची पूर्ण करू शकत नव्हता आणि म्हणूनच त्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न केला। तर शिवसेना हे आमचं जुनं प्रेम आहे त्यामुळे भाजपमधून जात असलेले 7 नगरसेवक देखील आमच्याकडून शिवसेनेला व्हॅलेंटाईनची भेट आहे अशा शब्दात नितेश राणेंनी शिवसेनेला जोरदार टोला लगावलाय। उद्या तिथं निवडणूक लढवायलाही शिवसैनिक उरला नाही म्हणून कुणी राणेंकडे बोट दाखवायला नको कारण शेवटी कोकणात शिवसेना ही नारायण राणेंनीच बनवली होती अशी टीका देखील नितेश राणे यांनी केली आहे। शिवसेना हे आमचं जुनं प्रेम आहे आणि जुनं प्रेमाला कधी विसरायचं नसतं हे सगळेच म्हणतात आणि आता अगर वाव्य वैभवाडीची परिस्थिती अगर तुम्ही पाहिली तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे मूळ शिवसैनिक उमेदवार म्हणून पण उभं राहू शकत नाही किंवा त्यांच्याकडे उमेदवार पण भेटणार नाहीत अशी परिस्थिती शिवसेनेची आज आहे आणि बाळासाहेबांच्या पक्षाची अवस्था अशी होऊ नये अशी एक निष्ठावान प्रामाणिक त्यांच्यावर प्रेम करणारे कुटुंबे म्हणून आमच्या लोकांची भावना आहे। म्हणून हे 7 नगरसेवक व्हॅलेंटाईन दिवसाच्या निमित्ताने मी उद्धवजींकडे पाठवतो आहे।